मात्र काही दिवसांपूर्वी त्या पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग कोसळला आणि आता मोजक्याच दगडांच्या आधारावर तग धरून हा पूल उभा आहे. यामुळे ग्रामस्थांना आपल्याशी मोठी धरून ये जा करावी लागते. या पुलाची दुरुस्तीची मागणी गावकऱ्यांनी केली असता याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार गावकरी करीत आहेत. याबाबतचा तक्रार अर्ज 29 मार्च रोजी बेहरे गावच्या ग्रामस्थांनी कल्याण तहसील ऑफिस मध्ये दाखल केलाय. व निवडणुकीपूर्वी ग्रामस्थांना रस्ता मिळाला नाही तर मतदानावर बहिष्कार करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. बेहरे ग्रामस्थांना योग्यरित्या येण्या जाण्याकरता रस्ते नसल्याने गावकरी हे रेल्वे रूळ ओलांडत तसेच अर्धवट असलेल्या पुलावरून आपला प्रवास करतात. मात्र यामुळे आधीच 12 गावकऱ्यांनी आपला जीव गमावला. त्यामुळे आता शासन अजून किती निष्पाप जीवांच्या बळीनंतर गावकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देणार आहे हा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केलाय. प्रतिनिधी हरिहर लाटसह आधार न्यूज मुंबई नेक्स्ट.